आणि 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार आहे. आणि याच शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर पोहोचले. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. मात्र शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता या सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी उपस्थित नव्हता, त्यामुळे शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांना आता आणखी जोर मिळतोय. नाही, मला वाटतं अजिबात एकनाथ शिंदे साहेब नाराज नाही आहेत. एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी एक मोठे नेते आहेत. त्यांनी या सरकार आणण्यामध्ये एक मोठा पुढाकार आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी ते आणि दादा मसून पुढच्या सरकार स्थापनेच्या संदर्भात त्या ठिकाणी एकोप्यानं वाटचाल करतील असा विश्वास आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.